हो दिवाण, तुला आश्चर्य वाटलं असेल ना मी तुला सरांकडे एकदम बोलवून घेतलं. अरे त्यांनाच काय, आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटलंय. काही नाही, आश्चर्य वाटायचं काही कारण नाहीये, हे नेहमीच आहे त्याचं. काहीतरी बोलून सस्पेन्स वाढवायचा आणि फुसका बार सोडायचा. यावेळी असाच काहीतरी बार फुसकाच असणार. हा ते आता बार उडवल्यानंतर कळेलच. सांग बाबा, आम्हाला तिघांना एकत्र का बोलवलंस तू? आपल्या हॉस्पिटलच्या दृष्टीने तुम्ही तिघही खूप महत्वाचे आहात, आणि माझ्या दृष्टीने म्हणाल तर तुमच्या तिघांनी इतकं महत्वाचं मला दुसरं कोणीच नाही. माझ्या आयुष्यात तुम्ही तिघही मला सगळ्यात जवळचे आहात, आणि म्हणूनच तुम्हा तिघांसमोर मला एक कबुली द्यायची. आपल्या हॉस्पिटलमध्ये गेले काही दिवस संशयाचं वातावरण पसरलंय, विशेषतः पपेची आत्महत्या झाली तेव्हापासून. आपल्या हॉस्पिटलमधल्या काही रुग्णांना दयामरण देण्यात आलंय असा डॉक्टर प्रकाशला संशय आहे. काय? ओ माय गॉड. आणि आता सरांना आणि डॉक्टर दिवाणला पण तसा संशय येतोय. संशय नाही पण हळूहळू खात्री पटत चालली माझी. रवी, तुला काही धागेदोरे मिळाले? आपल्या हॉस्पिटलमधल्या या घटनांना मी जबाबदार आहे.